जय हिंद। मी नापोशी 443 डीआर घोंगडे। मित्र गेल्या 5 महिन्यापासून मी नक्षल बंदोबस्ताकरिता गडचिरोली येथे तैनातीस आहे आणि आपल्या सततच्याच बंदोबस्तामुळे माणसाच्या जीवनामध्ये नैराश्य येतं। नेहमीच कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे प्रत्येक जवान हा मानसिक दृष्ट्या थोडस कमकुवत होतो आणि कुठेतरी हा बंदोबस्त थोडासा कमी झाला पाहिजे। प्रत्येक जवानालाच आपल्या घरी थोडासा वेळ देता आला पाहिजे। यासाठीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच थोड्याफार काही ज्या आपल्या खात्यामध्ये सुधारणा करता येतील त्या करायला पाहिजे। माझ्या कुटुंबापासून मी दूर असल्यामुळं माझ्या मनामध्ये ज्या काही अंतकरणातून ज्या ओळी अवतरल्या त्या मी कवितेच्या माध्यमातून सादर करतोय। कवितेचं नाव आहे सांगू कसा कुणा मी। सांगू कसा कुणा मी हा खेळ जीवनाचा। सांगू कसा कुणा मी हा खेळ जीवनाचा। सांगू कसा कुणा मी हा खेळ जीवनाचा। मी खेळ तो असा दुखात हसण्याचा। सांगू मी खेळ तो असा दुखात हसण्याचा। घरट्यात त्या पिलांना आईच घास भरते। घरट्या काळीज ठेविले मी त्या घरट्यात माझ्या। सांगू कसा पुन्हा मी हा खेळ जीवनाचा। बाप आहे मी पिलांचा दुखीच आज आहे। बाप आहे मी पिलांचा दुखीच आज आहे। साऱ्याची सोय करण्या घरट्याच्या दूर आहे। हा दे फिर तो मी रोज आहे। हा देश राखण्याला फिर तो मी रोज आहे। सैनिक भारताचा हृदयात खाव आहे। सैनिक भारताचा हृदयात खाव आहे। माहित ना कुणाला सैनिक काय आहे। माहित ना कुणाला सैनिक काय आहे। अंधार दूर करण्या दिव्या
जीवात आहे जळतो दुखात हासण्याचा। धन्यवाद।